You have broken the Guinness World Record with 1521 cycles. Congratulations to all of you. आपल्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा क्षण आहे की या देशाच्या वंदनीय पंतप्रधानांनी महासत्ता होण्याचं स्वप्न पाहिलं. त्या स्वप्नांना बळ देण्यासाठी खारीचा वाटा म्हणून आपण काम करतोय आणि म्हणूनच जाग्यावरती दोन्ही हात उंचावून या आनंदी क्षणाचे साक्षीदार होऊयात. वर्ल्ड रेकॉर्ड साठी पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन टीमने पिंपरी चिंचवड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवलाय. या टीमने जर्मनीचा विक्रम मोडीत काढत लॉंगेस्ट लाईन ऑफ बायसिकल स्टॅटिक्सचा विश्वविक्रम प्रस्थापित केलाय. इंद्रायणी नदी स्वच्छता आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आयोजित केलेल्या रिव्हर सायक्लोथॉन 2023 मध्ये तब्बल 30,370 हून अधिक सायकलपटूंनी सहभाग घेतला. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून प्रतिवर्षी इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉनचं आयोजन केलं जातं. या उपक्रमाचं हे 6वं वर्ष असून आपली इंद्रायणी नदी सर्वांनी प्रदूषित न करता स्वच्छ ठेवावी हा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आलाय. इंद्रायणी नदी स्वच्छता आणि संवर्धनासाठी अविरत श्रमदान सायकल मित्र महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपरी चिंचवड नगरपालिका पिंपरी चिंचवड पोलीस विभाग आणि इतर पर्यावरण प्रेमी संस्थांनी पुढाकार घेतला होता. पुणे पिंपरी चिंचवड सह तब्बल 30,370 हून अधिक सायकलपटूंनी या सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला. 2015 जर्मनीमध्ये लॉंगेस्ट लाईन ऑफ बायसिकल स्टॅटिक्सचा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात आला होता. त्यानंतर हा विक्रम भारताच्या आणि पर्यायाने पिंपरी चिंचवडच्या नावावर कोरण्यात आलाय. भोसरी येथील गावजत्रा मैदानावर हा विक्रम प्रस्थापित करण्यात आला. यावेळी महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, कुस्तीपटू नरसिंह यादव, आमदार महेश लांडगे, अविरत श्रमदानचे डॉक्टर निलेश लोंढे यांच्यासह महापालिका, पोलीस अधिकारी, विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. व्यासपीठावर उपस्थित आपले भोसरी मतदारसंघाचे आमदार मान्य महेश लांडगे साहेब, त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण हा प्रोग्राम करतोय. आणि आपले सीपी साहेब पण आहे, सर्व सहकारी आणि विशेषतः सर्व इथे आलेले सकाळी सकाळी सर्व आपले पीसीएमसीचे सायक्लिस्ट. खरं मागच्या वर्षी सुद्धा एक मला खूप सुखद धक्का बसला होता एवढे सर्व लोकांना एवढ्या सकाळी लवकर बघितल्यानंतर. आणि त्याच्यानंतर जे आपला पुढ मागचे काही वर्षाचा प्रवास आहे, पीसीएमसीने ॲज अ सिटी म्हणून सुद्धा सायकलिंगमध्ये नॉन मोटराईज ट्रान्सपोर्टमध्ये खूप चांगली एक उडी घेतली आहे. आणि याच वर्षी आपल्याला सायकलिंगसाठीच 2 अवॉर्डसुद्धा भेटले, एक ग्लोबल अवॉर्ड भेटला आणि एक राष्ट्रीय पातळीवरचा अवॉर्डसुद्धा भेटला. आणि त्याच्यामध्ये खूप एक महत्त्वपूर्णांक आपला मागच्या वर्षाचा सायक्लोथॉन, त्याच्या आधीच्या सायक्लोथॉन आणि आत्ताच्या सायक्लोथॉनसुद्धा ठरणार आहे. आणि कालसुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने याची राष्ट्रीय पातळीवरसुद्धा दखल स्वच्छ भारत मिशनच्या मार्फत घेण्यात आलेली आहे. कालच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी सुद्धा सर्व आपली जी टीम आहे पीसीएमसी पासून सर्व जे ऑर्गनायझेशन आहे त्यांचा खूप खूप अभिनंदन. आणि मी माननीय आमदार साहेबांना त्यांच्या वाढदिवस निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. थोडा बिलेटेड झालेला आहे पण हा कार्यक्रम जे त्यांच्या संकल्पनेतून एक पर्यावरण आणि आरोग्याचा फार मोठा महासंगम म्हणून आपल्याला दिसतोय, त्याच्या पाठीमागच्या प्रेरणास्थल आणि त्याच्या पाठीमागची संकल्पना आमदार साहेबांची आहे आणि त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर मी सगळे जे आयोजक आहेत त्यांचा पण अभिनंदन करतो, ज्यांच्यामुळे काल आपल्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले पिंपरी चिंचवड शहराचा नाव लौकिक झाला. सर्वात मोठी स्टॅटिक सायकलिंग कॉम्पिटिशन आपण पिंपरी चिंचवडमध्ये सर्व ऑर्गनायझर्सनी, आमदार साहेब, म्युनिसिपल कमिशनर साहेब आणि बाकी जे एन जी ओ आहेत त्यांनी अत्यंत परिश्रम घेऊन ते केला, ज्याच्यामुळे फक्त राज्यात नाही, देशात नाही तर जागतिक स्तरावर आपल्या शहराचे नाव आणि या ग्राउंडचे नाव लौकिक झालेलं आहे. त्याबद्दल परत एकदा सर्वांना अभिनंदन. बोला भारत माता की. कमी आवाज, कमी आवाज, एवढं सकाळी तर फार बाहेर भारताच्या बाहेर आवाज गेला पाहिजे. बोला भारत माता की.
नेहमी प्रत्येक वर्षी आपण ही सायकलथॉन जे काही आपण आयोजित करतो याच्या मागचा उद्देश हा फार चांगला आहे. आदरणीय पोलीस आयुक्त साहेब आणि आपल्या पीसीएमसीचे कमिशनर साहेब हे दोघं जण या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना सांगायचं की आपण याच्यामधनं एक संदेश या परिसरातील सर्व नागरिकांना बरोबर घेऊन पूर्ण शहरामध्ये देतोय. सर याच्यामध्ये अविरत समजाल आणि सायकल मित्र अशा दोन संघटना आहेत. भाऊ इकडे बादल तू इकडे. दोन संघटना आहेत, अविरत संघ, अविरत श्रमदान आणि इंद्रायणी सायकल मित्र. या दोन संस्था आहेत ज्या संस्था नदी स्वच्छ राहावी म्हणून एक लोकांमध्ये त्याच्याबद्दल अवेअरनेस म्हणजे हे तयार व्हावं, नदी संदर्भात प्रेम तयार व्हावं, पर्यावरणाबद्दल प्रेम व्हावं आणि सायकलच्या माध्यमातनं जसं आता चोबे साहेबांनी सांगितलं की फिटनेस याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांचा प्रयत्न असतो आणि म्हणून ही आम्ही बऱ्याच वर्षापासून घेतो. मागच्या वर्षी आपण होता, यावर्षी सी पी साहेब आलेले. काल जे रेकॉर्ड आपण इथं केलं 2015 जर्मनीचं या संदर्भामध्ये रेकॉर्ड होतं, आता त्याच्यानंतर 60 देशांनी ते रेकॉर्ड तोडण्यासाठी प्रयत्न केले 2023 पर्यंत, पण तेच रेकॉर्ड आज आपण पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं या सगळ्यांच्या माध्यमातून आपण ते मोडू शकलो आणि तो विक्रम, विश्वविक्रम हा आपल्या भारताच्या नावावर पिंपरी चिंचवड शहराच्या या सर्व इथल्या नागरिकांच्या नावानं तो नोंद झाला आणि काही वेळातच ते लोक इथे येतील आणि ते आपल्याला सर्टिफिकेट त्याचं देतील. आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे आता की 5 किलोमीटर 15 किलोमीटर 10 किलोमीटर आणि 15 किलोमीटर अशा 2-3 वेगवेगळ्या ह्याच्यात आपण भाग घेणार आहात. तर ही स्पर्धा नाहीये, या स्पर्धेमध्ये आपण एकमेकाच्या पुढे जाण्यासाठी, एकमेकाला हरवण्यासाठी आपण ही स्पर्धा घेतलेली नाहीये. ही स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगला संदेश आपल्याला समाजामध्ये द्यायचा आहे. तर आपण लहान मुलांनी 5 किलोमीटरमध्ये असलेल्या सगळ्या म्हणजे सगळ्या स्पर्धकांनी स्पर्धेच्या स्पर्धा समजून त्या स्पर्धेमध्ये ओव्हरटेक करणं, सायकल हे करणं या अशा पद्धतीचं कुठलंही काम करू नका, जेणेकरून आपल्याला काही विजा म्हणजे काहीतरी इजा होईल. त्यापेक्षा आपण सगळ्यांनी एक संदेश देण्याच्या उद्देशानं आपण सगळेजण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी झालं तर ती स्पर्धा आपण सगळेजण यशस्वीपणे पार करू. स्पर्धा म्हणण्यापेक्षा एक संदेश देणारी एक रॅली, या रॅलीमध्ये आपण सगळ्यांनी उत्साहानं सहभागी होऊ अशी इच्छा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचं धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.